हरिओम श्रीराम अंबज्ञ मी अजिंक्य सिंह प्रकाश शिंदे ही माझी बायको पूनम वीरा शिंदे आम्ही दोघेही सांगली उपासना केंद्र माझा अनुभव मी शेअर करतो आहे। 12 मार्च 2022 रोजी मी माझ्या ऑफिसमध्ये होतो, माझे काम चालू होते। त्याच दिवशी मला आणि पूनमला आम्हाला दोघांनाही एका कार्यक्रमासाठी जायचे होते। तर कार्यक्रमाला जाण्यासाठी ॲक्च्युली माझ्याकडे त्या दिवशी 4-व्हीलर होती आणि ऑफिसमधून मी असा एक प्लॅन केला की डिरेक्टली तिथूनच कार्यक्रमाला त्या जाऊ। त्यावेळी मी पूनमला असे सांगितले की तू घरची 2-व्हीलर एखादी घेऊन मग आपण जायचं आहे तिथेच एका सेंट्रल लोकेशनला मला भेट, तिथून आपण 4-व्हीलरमधूनच आपण जाऊ। त्यावेळी माझ्यासोबत माझा मित्र पण होता सौरभ, आम्ही तिघे पूनम तिथे जिथे कार्यक्रमात जायचं आहे सेंटरला एका लोकेशनला आम्ही भेटलो। त्या लोकेशनलाच पूनमने 2-व्हीलर जी घरातून घेऊन आलेली ती तिथेच तिने पार्क केली। तिथून आम्ही त्या फंक्शनला गेलो, त्या दिवशी फंक्शन वगैरे आटोपला आम्ही। त्यानंतर तिथून आम्ही थोडेसे आणि एका मित्राला भेटण्यासाठी गेलेलो। मी पूनम आणि माझा मित्र आम्ही तिघेही त्या दिवशी मित्राला वगैरे भेटून साधारणपणे हा एकंदरीत आमचा जो टाइम ड्युरेशन होता हा 1-3 तासाचा होता। साधारणपणे आम्ही संध्याकाळी 6 ते 9 असा हा कार्यक्रम सगळा अटेंड करून आम्ही 9:30 ते 10 दरम्यान आम्ही आमच्या मित्राला त्याच्या घरी सोडलो। घरी जात असताना त्याच्या ॲक्च्युली मला पूनमने आठवण केलेली की आपण आपली 2-व्हीलर एका सेंटर लोकेशनला पार्क केलेली आहे, तिथून ती 2-व्हीलर पण आपल्याला घरी घेऊन जायचं आहे। त्यावेळी मला असं काय लक्षात नाही पण असं माझ्या तोंडातून बाहेर आलं की असू दे का गाडी तिथं आपण नंतर घेऊन जाऊ, गाडी तिथून कुठे गाडी घेऊन जायचा प्लॅन माझा वेगळा आहे आणि आपण ती गाडी नंतर घेऊन जाऊ तिथून। त्यावेळी आम्ही माझ्या मित्राला त्याच्या घरी आम्ही सोडलो आणि तिथून आमच्या घरी आम्ही जी गाडी आमची 2-व्हीलर घरी घेऊन जायची होती ती तिथेच विसरलो आणि आमच्या घरी गेलो डिरेक्टली। आणि त्या दिवशी रात्री आम्ही घरी गेलो, आवरलो, परत आम्ही आमच्या रूममध्ये गेलो तरीही पण आमच्या काहीच लक्षात नाही की आपली 2-व्हीलर एका लोकेशनला आपण पार्क केली तिथे ती विसरलेली आहे। त्यानंतर पुढं जे काय झालेलं आहे ते पूनम सांगेल। मग 2:45 दरम्यान रात्री अजिंक्यांची झोप लागली होती आणि मी जागीच होते। मग मला असं काय अचानक बापणी आठवण केली की आपली गाडी विसरली आहे। मग दातांनी आम्ही चौकात लावलेली, त्यामुळे आम्हाला भीती वाटत होती की म्हणजे मला भीती वाटत होती की आता ती गाडी जर कोणी नेली तर आता अजिंक्यना एवढ्या रात्री उठवू की नको, कारण दुसऱ्या दिवशी अजिंक्य पुण्याला जाणार होते पहाटे। मग मला कळेना की अजिंक्यना आता उठवू की नको, म्हणून बापूंशी बोलले बापू अजिंक्यना आता उठवू की नको, कारण जर गाडी नाही उठवलं तरी प्रॉब्लेम की गाडी कुणी तर नेली तर उद्या अजिंक्य मलाच म्हणणार की अगं काही 4 रुपयाची गोष्ट नव्हती ती। त्यामुळे मी बापूनच विचारलं की आता उठू का मग, कारण रात्री उठवलं तर सकाळी अजिंक्यांची झोप नाही झाली तर लांबचा प्रवास आहे असं पण म्हणत आहे। म्हणून मी आणि थांबले आणि 5-10 मिनिटांनी आणि बापूंनीच आपल्याला आठवण केली असं माझ्या लक्षात आलं आणि आपण नाही उठवलं असं व्हायला नको, तर बापूंनी आठवण केली तर आपण उठवूया म्हणून अजिंक्यना मी उठवलं। पहिला उठवण्यात अजिंक्य म्हणते की काय झालं, मग मी म्हटलं गाडी विसरली आहे आपण घेऊन यायची आहे जाऊया चला। अजिंक्य म्हणले की काय नाही होत राहू दे झोप, तरी पण माझ्या मनात काय आणि 5 मिनिटांनी आलं की अजिंक्य एवढं बापूने आठवण करून सुद्धा आपण उठत नाहीये जाऊन गाडी घेऊन येऊया। तर त्यांनी फोन लावला खाली त्यांच्या भावाला, मला म्हटलं आपण दोघं रात्री नको जायला, त्यांनी भावाला फोन लावला, तो पण म्हटला की अरे असू दे उद्या सकाळी घेऊया। तिसऱ्यांदा पण मी असं मला बापूंनीच आठवण केली आणि आपण का जात नाही असं सारखं म्हणायला लागलं आणि बापूंनाच विचारलं की काय करूया उठू का अनेकदा अजिंक्यांना झोप लागलेली, मी पुन्हा बापूंना विचारून अजिंक्यांना उठवलं। तर अजिंक्य उठले आणि खाली गेले, खाली गेल्यावर गाडी घेऊन आले, गाडी घेऊन पार्किंगमध्ये लावतात तर त्यांच्या पप्पांच्या रूमची लाईट चालू होती, पप्पा बाल्कनीत येऊन फेरे मारत होते। अजिंक्यांना बघून पप्पांनी वरती अजिंक्यांना पण वाटलं की पप्पा आत्ता कसे काय जागे आहेत आणि त्याच दिवशी बरोबर मम्मी गावाला गेल्या होत्या आणि पप्पा एकटेच होते। मग पप्पांना श्वास घ्यायला त्रास होत होता आणि धाप टाकत होते अक्षरशः, त्यांना खूप क्रिटिकल अशी ती कंडिशन होती की त्यावेळी ते धाप टाकत होते।
आणि तिने धाप टाकत टाकत मला फक्त हातवारी केली की तू वर ये माझं काम आहे. आणि वर गेलो त्यावेळी त्यावेळी ती म्हणली की मला श्वास घेता येत नाहीये, मला कसतरी व्हायला लागले, मला दम लागल्यासारखं होते, मला काय दवाखान्यात घेऊन चल. तिथून आम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो, पप्पांना क्रिटिकल म्हणजे आय सी यूमध्ये त्यावेळी ॲडमिट केलं, ट्रीटमेंट ही चालू केली त्यांची. आणि त्यानंतर ट्रीटमेंट वगैरे बापूंच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालं, पप्पा आता ओके आहेत. आणि डिस्चार्ज द्यायच्या दिवशी डॉक्टर ही स्वतः असं बोलले की वेळ तुमची चांगली होती, म्हणजे जरा उशीर झाला असता तर आणि काही बरबट झालं असतं, तुम्ही वेळेत आला त्यामुळे तुम्ही आज व्यवस्थित आहात. तर हा माझा अनुभव आहे, हा खूप आणि खूप माझ्यासाठी आयुष्यातला कायमस्वरूपी लक्षात राहणारा माझा अनुभव आहे. सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी खूप मोठा अनुभव दिलेला आहे आम्हाला. हरिओम श्रीराम अंबज्ञनाथ स्वामी. हरिओम श्रीराम अंबज्ञनाथ स्वामी.